आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200 नारा दिला आहे, तर लोकसभेसाठी मिशन 45 लक्ष्य निश्चित केले आहे। यासाठी एक एक मत भाजप सोबत जोडायचे आहे। त्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे भारतीय जनता पार्टीचे काम करण्यासाठी द्या, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीवेळी केले। उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची कार्यकारिणी बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती। ही बैठक पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत झाली। ही बैठक सरल ॲप फ्रेंड्स ऑफ BJP, नवमतदार नोंदणी, जागतिक महिला दिवस, धन्यवाद मोदीची कार्ड, सोशल मीडियाचा उपयोग, तसेच येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले। तसेच महिला मोर्चाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कामाचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले। मला आज आनंद आहे की जे ठराव आपल्याकडे वाचण्यात आले ते राष्ट्रीय कार्यकारिणीचे ठराव आपल्याकडे वाचून दाखवला, राष्ट्रीय ठराव वाचून दाखवला, त्याच्यात आपण अभिनंदन केलं मोदी सरकारचं। आणि मी विनंती करेन अश्विनीताईंना की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाका, बऱ्याच जणांना ते लिहून घेते ना, किती जणांना गॅस सिलेंडर दिले सांगता आलं पाहिजे, किती जणांना डोस दिले कोविडचे, कोविशिल्डचे आणि कोवॅक्सिनचे ते सांगता आलं पाहिजे, किती जणांना आपल्याला घरी पक्की घरं मिळालेली आहेत हे सांगता आलं पाहिजे, मातृत्व वंदन योजनेमध्ये किती जणांना मदत झालेली आहे सांगता आलं पाहिजे। की या माध्यमातून आम्ही सांगतोय आमचं सरकार हे आधीच्या सरकारांपेक्षा वेगळं कसं होतं। आम्ही लोकांकडे जाणार ना धन्यवाद मोदी म्हणून आम्हाला पत्र भरून द्या, त्यावेळेला या गोष्टी सांगता यायला पाहिजे, आम्हाला अंदाज लावता आला पाहिजे की त्या भगिनीला जिच्याकडे मी चालली आहे तिला काय फायदा झालेला असू शकतो, घराचा फायदा झाला असेल का, रेशन मिळालेलं असेल का, अंदाज येतो आपल्याला। आपण समाजात काम करतो, मला वाटतं की आपल्याला हे शक्य आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण माहिती पूर्ण असलं पाहिजे आणि म्हणून हे ठराव आपल्यापुढे वाचून दाखवले की ज्याच्या ज्या माहितीच्या आधारे समाजापुढे जाताना आमच्या सहकारी भगिनींपुढे जाताना आम्ही आत्मविश्वासाने भरलेलं असलं पाहिजे। यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद मोदीजींचे कार्ड आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले। या बैठकीला पनवेल महापालिकेचे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, उरणचे माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नीता माळी, कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, रायगड जिल्हा महामंत्री दीपक बेहरे, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, जिल्हा समन्वयक संध्या शारबिंद्रे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, कामोठे महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, प्रिया मुकादम, गीता चौधरी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी संध्या शारबिंद्रे यांनी उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।